नमस्कार शेतकरी बांधवांनो, आदर अभिनंदन आभार। रुरल फार्मिंग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आपण याआधी घेवडा पिकावरती आपण 3 ते 4 व्हिडिओ बनवले होते, तर त्या व्हिडिओंद्वारे बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले आणि खताविषयी नियोजन कसं करावं घेवडा या पिकाला, तर त्याविषयी मला प्रश्न विचारले, तर त्याच संदर्भाला लागून हा आजचा व्हिडिओ आपण करणार आहोत। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात महत्त्वाचं, घेवडा या पिकाची लागवड करताना जमिनीची निवड करणं, आरोग्यदायी जमिनीची निवड करणं खूप महत्त्वाचं आहे। तर आरोग्यदायी जमीन म्हणजे कसं, एकदम मुरमाड आणि खडकाळ जमीन नको आहे, पाण्याचा साठा होणारी म्हणजे पाणी जमणारी जमीन नको आहे। तर थोडक्यात काय, तर पाणी निचरा होणारी जमीन घेवडा या पिकासाठी अतिशय उपयुक्त असते आणि जमिनीचा सामू हा 5 ते 6 या रेंजमध्ये असलेली जमीन या पिकासाठी अतिशय योग्य आहे। आता सर्वात महत्त्वाचं, घेवडा हे पीक जे आहे हे थंड प्रदेशातील पीक आहे, म्हणजे जिथे तापमान जे आहे फार रिअरलीच 35 डिग्रीच्या वरती जात असेल, तर 35 डिग्रीच्या वर जर तापमान गेलं तर घेवडा पिकाला फुलोरा आणि फोड सेटिंगमध्ये प्रॉब्लेम्स येतात, अडचणी येतात। तर त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की तापमान हे 15 ते 20 डिग्रीच्या पासून ते 35 डिग्रीपर्यंत ज्याही भागात असेल, तर त्या शेतकऱ्यांनी घेवडा या पिकाची आंतरपीक म्हणून म्हणा किंवा मुख्य पीक म्हणून म्हणा, करण्यात काहीच हरकत नाही आहे। घेवड्याला मार्केट अतिशय चांगलं असतं, 20 ते 25 रुपयापासून शेंगांचा भाव चालू होतो, तर जवळजवळ 70 रुपयापर्यंतसुद्धा मागणीच्या वेळेस भाव हा जातो। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात महत्त्वाचं आहे शेतीत तयार करणं। तर सर्वांना आधी विनंती आहे की सर्वांदा प्रत्येकी दोनदा आडवी उभी नांगरट करणं आणि जे ढेकडे असतात ते फोडून घेणं खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर जर तुम्हाला सरी पद्धतीने जर घेवड्याची लागवड करायची असेल तर तुम्ही सरी पद्धतीने करू शकता, किंवा जे आपण टोमॅटो किंवा मिरची ज्या पद्धतीने आपण लागवड करतो त्या पद्धतीनेही तुम्ही गादी वाफे बेड तयार करूनसुद्धा घेवडा या पिकाची लागवड करू शकता। फक्त जर तुम्ही लागवड करत असाल तर हे घेवडा 2 प्रकारे असतो, एक वेलवर्गीय घेवडा असतो आणि हा एक झुडपा टाईप म्हणजे जवळजवळ 2.5 ते 3 फुटापर्यंत वाढणारा एक घेवडा असतो। तर आज आपण दोघं घेवड्यांचे खत नियोजनाविषयी बोलणार आहेत, पण मुख्यतः माझे जे व्हिडिओ तुम्ही आधी पाहिलेले आहेत ते लहान जो झुडपा टाईप घेवडा असतो त्या संदर्भातच मी व्हिडिओ बनवलेले आहेत। जो वेलवर्गीय घेवडा असतो त्याला तार आणि बांबूचा वापर करणं खूप महत्त्वाचं असतं, तो जवळजवळ 5 ते 6 फुटापर्यंत वाढतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला तार बांधणं आणि बांबू लावणं हे खूप महत्त्वाचं असतं। चला तर मग जास्त उशीर न करता आपण खत नियोजनाकडे वळूया। खत नियोजनामध्ये आता बेड तयार केल्यानंतर आपण त्याच्यात खतं कुठली द्यायची हे जाणून घेऊया। सर्वात महत्त्वाचं, आपल्याला 3 प्रकारची खतं घ्यायची आहेत, एक DAP घ्यायचा आहे, एक MOP घ्यायचा आहे आणि युरिया घ्यायचा आहे, आणि त्यासोबत मुळ्यांचे ॲक्टिवेटचं प्रमाण वाढण्यासाठी, पांढऱ्या मुळ्यांचं वाढ करण्यासाठी आपल्याला त्याच्यात मायक्रोरायझा ॲप्लिकेशन करायचं आहे। तर MOP किती घ्यायचा आहे, MOP हा जवळजवळ 25 किलो घ्यायचा आहे, त्याच्या स्वरूपातच आपल्याला DAP घ्यायचा आहे 25 किलो, आणि त्याच्यापेक्षा निम्मे म्हणजे जवळजवळ 10 ते 15 किलोपर्यंत युरिया हा इनफ झाला। आता युरिया का कमी, तर हे फार सेन्सिटिव्ह क्रॉप टाईप, जर नायट्रोजनचं जर जास्त प्रमाण झालं घेवडा या पिकाला तर त्याच्यावरती फ्लावरिंगच्या वेळेस आणि सेटिंगच्या वेळेस त्याच्यावर खूप ॲडवर्स परिणाम होतो, बऱ्यापैकी फ्लावरिंग ही जमत नाही, कारण की आपण हिशोब करतो आहे हा 35 डिग्रीच्या खाली तापमान जेव्हा असते त्या परिस्थितीतच आपण घेवडा लागवड करतो, तर घेवडाला त्या तापमानामध्ये नायट्रोजनची अवेलेबिलिटी जी राहते पिकाला ती बऱ्यापैकी राहते, त्याच्यामुळे नायट्रोजनचं प्रमाण आपण कमीच ठेवणार आहे। त्याचं काम झालेलं आहे, तर आता आपण 20 दिवसापासून ते 45 डेजपर्यंत कुठली खतं देण्यात यावी, तर या सुरुवातीच्या दिवसामध्ये आपल्याला शाखीय वाढ करून घेणं खूप महत्त्वाचं राहतं। तर त्यामुळे आपण घेवडा या पिकासाठी 19:19 हे जे खत आहे, वॉटर सोल्युबल खत, हे प्रतिदिवस 1 किलो आणि त्यासोबत युरिया
अर्धा किलो प्रतिदिवस याप्रमाणे आणि मॅग्नेशियम सल्फेट अर्धा किलो प्रतिदिवस याप्रमाणे. म्हणजे आपण 25 दिवसाचा जर हिशोब केला तर त्यामध्ये आपल्याला 19 हे 25 किलो जायला हवंय आणि नंतर 12 किलोपर्यंत हा युऱ्या गेलेला 10 ते 12 किलोपर्यंत युऱ्या जायला हवा आहे आणि 10 ते 12 किलोपर्यंत मॅग्नेशियम सल्फेट जायला पाहिजे. मॅग्नेशियम सल्फेटचं काम हा ग्रीनरी टिकणं आहे की फोटोसिंथेसिस जी क्रिया होते त्याच्यात त्याची ग्रीनरी टिकून ठेवणं आणि व्हेन्समध्ये ग्रीनरी टिकून ठेवणं यासाठी त्याचा मॅग्नेशियमचा फार उपयोग होतो. तर मॅग्नेशियम सल्फेट हे वेगळ्या इंटरवलने देणं खूप गरजेचं राहतं. तर पहिल्यामध्ये तुम्हाला 19 मॅग्नेशियम सल्फेट आणि नंतर युरिया ह्या पद्धतीने द्यायचं आहे आणि त्यामध्ये 25 दिवसामध्ये आपली एक फवारणी होणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याला झिंक देणं गरजेचं आहे की झिंक हे शाखीय वाढ आणि ग्रीनरी टिकून ठेवण्यामध्ये पेशी विभाजनामध्ये पण ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणून काम करतं. तर त्यामध्ये तुम्हाला झिंकचा एक स्प्रे आणि त्यासोबत एक ॲमिनो कुठलंही घ्या ॲमिनो घ्या त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ते आपल्याला प्रति लिटर 1 ml या पद्धतीने स्प्रे करायचा आहे आणि ॲमिनोचाही 1 liter या पद्धतीने एक स्प्रे घ्यायचा आहे. म्हणजे तो एक स्प्रे आणि हे 25 दिवसापर्यंत आपल्याला 19 आणि मॅग्नेशियम सल्फेट. आपला जो घेवडा आहे हा शाखीय वाढीपासून आता फ्लावरिंग अवस्थेत जातो आहे. तर त्या पद्धतीने जे फ्लावरिंगच्या आणि सेटिंग ह्या द्वारे जे सर्वात महत्त्वाचं एका अवस्थेतून झाडे दुसऱ्या अवस्थेत जातं आहे तर त्यामध्ये त्याची न्यूट्रियंटची मागणीही खूप राहते. तर त्या पद्धतीने आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅशियाचं नियोजन करायचं आहे. तर त्यासाठी आपण सर्वात महत्त्वाचं 0:52 प्रतिदिवस 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट हे प्रतिदिवस 1/2 किलो आणि कॅल्शियम नायट्रेट प्रतिदिवस 1 किलो ह्या पद्धतीने आपल्याला त्याचं नियोजन करायचं आहे. सोबत तुम्ही 5 ते 6 किलो म्हणजे 5 ते 6 किलो 12:61:0 म्हणजे MAP जे असेल तेही तुम्हाला नियोजन करावं लागेल. तर साईडमध्ये तुम्हाला मी त्याचं कॅल्क्युलेशन देतो आहे. आपल्याला 0:52 हे 25 दिवसामध्ये 25 किलो जाणं गरजेचं आहे. मॅग्नेशियम सल्फेट हे 12:30 किलो जाणे गरजेचं आहे. कॅल्शियम नायट्रेट ही 25 किलो जाणे गरजेचं आहे आणि कमीत कमी 5 ते 6 किलो 12:61 जाणं गरजेचं आहे. हे तिघं जे ग्रेड आहेत हे शाखीय वाढीला मदत करतील. शाखीय वाढीसोबत फुटव्यांची संख्या वाढवतील कारण फुटवे जर लागतील तरच फ्लावरिंगची संख्या वाढेल. हे फ्लावरिंग गळू देणार नाही आणि नंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं सेटिंगलाही मदत करतील. तर ह्याद्वारे आपल्याला 45 ते 70 दिवसाच्या दरम्यान ह्याच दरम्यान आपल्याला झिंक बोरॉन आणि एक ॲमिनो या तिघ घटकांचा एक स्प्रे देणं गरजेचं आहे. त्याचं प्रमाण मी ह्या साईडला देतो आहे तुम्हाला. तर याचाही स्प्रे त्या 25 दिवसामध्ये देणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या कारण की आपण कॅल्शियम हा ड्रिपमधून देतो आहे घालून पण वरून बोरॉन देणं गरजेचं आहे. कधी पेशी विभाजनाचं काम हे प्रत्येक स्टेजमध्ये तुम्हाला अजून एकदा सांगतो झाड केव्हाही एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जर जात असेल त्या त्यावेळेस आपल्याला झिंक कॅल्शियम आणि देणं दे खूप गरजेचं असतं. तर त्याच स्वरूपात आपलं नियोजन आपल्या खताचं करायला आपलं जे रोप आहे ते बऱ्यापैकी फ्लावरिंग आणि सेटिंगच्या अवस्थेत येऊन गेले त्याचं नियोजन आपण आधी करून दिलं आहे. तर आता जो कंटिन्युटी आहे ती 71 पासून 95 दिवसापर्यंत आपल्याला रोपाला घेऊन जायचं आहे. तर ह्या दरम्यान आपल्याला 13:045 हे 1 किलो ह्याप्रमाणे 25 दिवसाचं नियोजन करायचं आहे. तुम्ही 8 दिवसानंतर जर देत असाल तर 8 दिवसामध्ये एकदा म्हणजे 8 किलो एकदा द्यायचं आहे. मॅग्नेशियम सल्फेट हे 25 दिवसाच्या नियोजनाने 12:30 किलो या पद्धतीने जायला पाहिजे. तर हे खताचं नियोजन आपल्याला या अवस्थेत करायचं आहे. 71 ते 95 दिवसामध्ये एक स्प्रे घ्यायचा आहे ज्यात आपल्याला बोरॉन कॅल्शियम मायक्रोन्युट्रिएंट मिक्सचर आणि 15:10:30 ही एक जी ग्रेड आहे याचं आपल्याला स्प्रे या स्वरूपात आपल्याला द्यायचं आहे. आता मी तुम्ही विचारत असाल की सर खालून हे ड्रिपने आपले खतं चालू आहे स्प्रेईंगने तर बऱ्याच वेळेस थंड हवामानामध्ये पाण्याची जी मुवमेंट राहते जमिनीपासून प्लांटपर्यंत जी मुवमेंट राहते पाण्याची कारण की हे जे पीक घेणार आहेत आपण हे हाय टेम्परेचरमध्ये आपण घेणार नाही आहेत. हे पावसाळ्यामध्ये म्हणा किंवा आपण हिवाळ्यामध्ये म्हणा हे पीक आपण घेणार आहेत तर त्याद्वारे आपल्याला फॉलियर स्प्रेवरती सुद्धा भरपूर भर द्यायचा आहे. फॉलियर ॲप्लिकेशन कारण की हे डायरेक्टली पानातनं जेव्हा खत जातं त्यामध्ये आपली कॉस्ट सेव्हिंगही होते आणि जमिनीतनं बरेच खतं हे ड्रेनेज होऊन जातात. तर ह्या स्वरूपात तुम्हाला बोरॉन कॅल्शियम देन आपल्याला मायक्रोन्युट्रिएंट मिक्सचर आणि 15:10:30 ही ग्रेड आपल्याला स्प्रेईंगद्वारे कायचे त्याचं प्रमाण मी ह्या साईडला तुम्हाला देत आहे. बऱ्यापैकी आपलं जे पीक आहे ते 96 ते 100 दिवसामध्ये आलेलं आहे आणि आपण एकीकडे हार्वेस्टिंग करतो आहे आणि
पीक रिप्रोडक्टिव सिस्टीममध्ये आहे, म्हणजे फ्लावरिंग ही करते, म्हणजे दोघं गोष्टी एका वेळी प्लांटमध्ये चालू आहेत. तर त्यामध्ये पेशी विभाजनाचं काम आणि न्यूट्रिएंट अपटेकचं काम हे प्लांटला जास्त लागतं. तर त्या स्वरूपामध्ये कारण की पेशी विभाजनाचं काम हे प्रत्येक स्टेजमध्ये होते, नवीन पावलीही फुटते, नंतर तुमचे फ्लावरिंगही होतं आहे, सेटिंगही होते, तर त्यामध्ये कॅल्शियमची रिक्वायरमेंट ही फार राहते. तर आपण आता कॅल्शियम 1 किलो ह्या पद्धतीने 25 दिवसाचं शेड्यूल बनवायचं आहे. 25 किलो 8 दिवसातनं देत असाल तर परत ते 8 किलो एकदा, दुसऱ्यांदा 8 किलो आणि तिसऱ्यांदा 4 किलो ह्या पद्धतीने तुम्हाला 25 दिवसाचं नियोजन करायचं आहे. त्यासोबत 0.34 द्यायचं आहे, जे तुम्हाला सेटिंगला आणि साईज, फ्रूटची साईज व्यवस्थित करायला, पानं फांद्यांची साईज व्यवस्थित करायला तुम्हाला मदत करेल. आणि ती 1 किलो ह्या पद्धतीने द्यायची, कारण की पिकाची त्याला पोटॅशची आणि नायट्रोजनची एक थोड्याफार प्रमाणात मदत होईल या पद्धतीने. काही प्रमाण आपण कॅल्शियम नायट्रेटमधनं, ज्याच्यात नायट्रोजन पण आहे, आणि एक 13.045 यामधनं पण आपण नायट्रोजन देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कधीही लक्षात ठेवा, घेवडा या पिकाला पोटॅश आणि फॉस्फरस ज्या क्वांटिटीमध्ये तुम्ही देणार त्याच्या 50% रेशो हा नायट्रोजनचा असायला हवा. आता आपण 96 ते 120 दिवसापर्यंत खताचं ड्रिप इरिगेशनद्वारे नियोजन पाहिलं, तर ह्या 96 ते 120 दिवसामध्ये आपल्याला स्प्रेनेसुद्धा खतं द्यायचे. एक स्प्रेसुद्धा घेणं गरजेचं आहे. इंटरवलने स्प्रे घेतल्याने 2 फायदे होतील आपले. जर जास्त पाऊस झाला त्याच्याने जर खतांचं ड्रेनेज त्याच्याने जर खतांचा निचरा होऊन गेला आणि ते प्लांट्सला जर लागले नाही, तर डायरेक्ट फॉलियर ॲप्लिकेशनने आपण जे खतं देणार आहोत ते प्लांटला लागतील. तर याच्यामध्ये स्प्रेमध्ये आपल्याला 15-10-30 हे 15 ग्रॅम प्रति लिटर ह्या पद्धतीने द्यायचं आहे. म्हणजे जर तुम्ही 200 लिटर पाणी जर घेत असाल तर तुम्हाला जवळजवळ 300 ग्रॅम 15-10-30 लागेल. आता जे आहे 121 पासून 145 दिवसापर्यंत घेवड्याचं नियोजन. मग आता ह्या स्टेजमध्ये घेवड्याची आपली हार्वेस्टिंगही चालू आहे आणि आपल्याला नवीन फुटवेही पाहिजे. म्हणजे नवीन फुटवे जर राहिले तर परत फ्लावरिंग येईल आणि फ्लावरिंग आल्यानंतर सेटिंग येईल. मग ह्या स्वरूपात आपल्याला फुटव्यांसाठी आपल्याला 19-19 देणं गरजेचं आहे. आणि त्याच्या 19-19 सोबत काही फ्लावरिंग येतं आहे आणि सेटिंगही होत आहे, त्या स्वरूपात आपल्याला 0-0-50 देणं गरजेचं आहे. तर येणाऱ्या 25 दिवसामध्ये आपल्याला 19-19 प्रति दिवस 1 किलो या पद्धतीने द्यायचं आहे आणि 0-0-50 1 किलो प्रति दिवस या पद्धतीने द्यायचं. म्हणजे 25 दिवसामध्ये 0-0-50 हे 25 किलो गेलं गरजेचं आहे आणि 19-19 25 किलो जाणं गरजेचं आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे. आणि त्या स्वरूपातच आपल्याला एक स्प्रे कॅल्शियमचा देणं गरजेचं आहे. तो तुम्ही फवारणीद्वारे जर देत असाल तर तो तुम्हाला 2 ते 3 ml प्रति लिटर असा द्यायचा आहे, आणि जर ड्रिपने देत असाल तर तुम्हाला 1 किलो प्रति दिवस, म्हणजे 5 दिवसातनं एकदा किंवा 8 दिवसातनं एकदा 5 किलो ड्रिपने देणं हे खूप गरजेचं आहे. तर कॅल्शियमचा जो रोल तुम्ही पाहिला आहे, मी पूर्ण खताच्या नियोजनामध्ये माझा कॅल्शियमवर जास्त भर राहिला. तर शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम जे आहे हे पेशी विभाजनासाठी खूप खूप महत्त्वाचं न्यूट्रिएंट आहे. बरेच लोक कॅल्शियमचा वापर टाळून देतात, तर कॅल्शियम देणं खूप गरजेचं आहे. मी एक कांगी पीक हे 25-25 दिवसाच्या अंतराने हे वेगवेगळ्या अवस्थेतून वेगवेगळ्या अवस्थेत जात असतं, एका अवस्थेतनं दुसऱ्या अवस्थेत जात असतं. तर त्यामध्ये त्याचं पेशवी विभाजनाचं काम हे खूप जास्त प्रमाणात लागतं, तर तेव्हा कॅल्शियमचा रोल खूप इम्पॉर्टंट राहतो. आणि हा फक्त पेशी विभाजनामध्ये मदत करत नसतो, तर सेल वॉल इलॉगेशन प्लस बिल्ट स्ट्रॉंग सेल वॉल, म्हणजे चांगल्या सुदृढ पेशी बनवण्याचं कामसुद्धा कॅल्शियम करतं. तर त्याच्यामुळे जे रोग आणि कीड स्ट्रेस याचा जो म्हणजे बळी पडू शकतं प्लांट त्या वातावरणात, तर त्यालासुद्धा बळी पडणार नाही जर आपण कॅल्शियमचं वेगवेगळ्या अवस्थेमध्ये चांगलं नियोजन ठेवलं. तर हे असं होतं खताचं नियोजन. तर आशा करतो की तुम्हाला खताचं हे नियोजन फार फायद्याचं ठरेल आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न. शेवटचा जो डोस आहे, जवळजवळ 121 पासून 145 दिवसाचा जो डोस आहे, तुम्ही रिप्लिकेट करू शकता. आणि जर आपल्याला अजून घेवडा वाढवायचा असेल, जसं वेलवर्गी आहे हे 7-8 महिन्याचं पीक आहे, वेलवर्ग घेवडा हा 7-8 महिन्यापर्यंत चालतो, तर तुम्ही त्याला रिटर्न फ्रॉम
पहिल्या तारखेपासून परत नियोजन करू शकता, कारण त्यात फुटवे येतील, परत खताचं नियोजन होईल. आणि जो आपला दुसरा जो घेवडा आहे झुडपा टाईप येणारा, ज्याला तार आणि बांबूंची गरज नसते, 2.5 ते 3 फुटापर्यंत वाढतो, अशा घेवड्याचं नियोजन आपल्याला जवळजवळ 4 महिने किंवा 4.5 महिन्यापर्यंत जशा वातावरणामध्ये ते टिकाव धरेल तर तोपर्यंत आपल्याला खताचं नियोजन करायचं आहे. अजून तुमच्या जर घेवड्या पिकाविषयी जर काही अडचणी असतील खताविषयीच्या, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आणि असाच एक व्हिडिओ आपण त्याच्यात घेवडा या पिकावरती येणारे कीड आणि रोग व्यवस्थापन याच्यावर बनवणार आहोत. हा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, तरी तुम्ही, कारण की माहिती पूर्ण द्यायची होती, एक अर्ध्या अर्ध्या टप्प्यामध्ये आपण देऊ शकत नाही, तर देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर त्या स्वरूपात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. धन्यवाद.